आम्ही रजिस्ट्रार ऑफिसने सुद्धा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून मानतात, पण खूपशा वेळार अशी प्रॉब्लेम्स येतात की एक प्रिमायसीस घेवप आणि त्याका जर सरकार खात्यांतल्यान जर टायमली परमिशन मेळना जाल्यार मॅनेजमेंटाची कशी धांदळ उठता ते पळयलं हांवें. आणि हे स्वतः हे प्रिमायसीस आणि जो एक्सपेंडिचर करपाक त्यांना जे पळय परमिशन जाय असले त्याका कितलोसोच वेळ लागलो. आणि काही बारीक बारीक त्रुटी काढून जे जाता, कित्याक हो सगळो खर्च करता ते स्वस्ता आपल्या स्वतःच्या पैशांतल्यान करता. एक तरी त्यांचे कुटुंब कसे झालेले असतात आणि ते कुटुंब त्या प्रॉफिटाचो एक साधोसो भाग वयर काढून दोन रिझर्व्ह फंड क्रिएट केलेलो असा, तो खरे तरी असो वाया वयचो न्हय अशें आमकां प्रोपोजल जेन्ना आमी हेड ऑफिसाक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलाक धाडटा तेन्ना ते त्या पद्दतीन घालचे पडटा. आणि ज्या पद्दतीन आमच्या हेड ऑफिसान जे ऑब्जेक्शन्स आणि किंवा क्वेरीज काढलेले ते खरेच काढपाचे लायकीचे असले. कित्याक जी जर संस्था प्रायव्हेट जर बिल्डिंग असली जाल्यार अवश्य इन्व्हेस्ट करचे असले. कित्याक फाल्यां जेन्ना जर संस्था असतात असा जाल्यार ते त्याच्या कडल्यान जे कितें इन्व्हेस्टमेंट केला ते रिव्ह करपाक मेळटा आसले. वेर एज हांगासर ती परिस्थिती नासली, पण त्यांच्या कंपनीन आणि त्यांच्या एम्प्लॉईजान एम्प्लॉयरान ते सोसायटी खूपसो सपोर्ट दिलो. आमचे लोक हे जे सोसायटीत भागधारक असा त्यांना हांगासून येऊपाकू लागी झाले. किती आपले प्रॉब्लेम असा डायरेक्ट हांगा येऊन उलो शकता, ते कोणाक तरी सांगपाची गरज ना त्यांना. त्याका लागून हा तुमकां सगळ्यांक आमच्या मेंबरांक शुभेच्छा दिता आयच्या ह्या दिसाच्यो. आमच्या युगात असे जर पळयत जाल्यार आम्ही आमची आर्थिक बाजू जर मजबूत करतले जाल्यार आमकां एकामेकाच्या सहकार्याशिवाय पर्याय ना. आणि म्हणून ज्यो सहकारी संस्था ही संस्था आणि मोठ्या भरभराटीत येतली याबद्दल दुबावच ना.